नमस्कार मंडळी मंडळी आज आपण शनिग्रहाचं रत्न नीलम याच्याविषयी या भागात माहिती करून घेणार आहोत या रत्नाचं खरं तर अनेक फायदे आहेत परंतु नीलम रत्नाविषयी अनेक चुकीच्या भीतीयुक्त भ्रामक कल्पना जनमानसामध्ये प्रचंड प्रमाणात पसरलेल्या आहेत आणि म्हणूनच आपण आजच्या या भागामध्ये नीलम रत्नाविषयीची माहिती घेणार आहोत आणि हा संभ्रम दूर करणार आहोत मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे अगदी नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर चर्चा करतोय गप्पा मारतोय ते म्हणजे यूट्यूबवरील आपलं सगळ्यांचं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी ज्योतिष विषयातल्या आणि विषयातल्या तंत्र मंत्र रत्न या विषयातल्या विविध गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य हे चॅनल सबस्क्राइब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा त्यामुळे आम्ही ज्या ज्या वेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा त्याची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मिळते आणि ते व्हिडिओ आपण पाहू शकता एकही व्हिडिओ चुकत नाही तसेच दर महिन्याला आपण प्रत्येक राशीसाठी व्हिडिओ प्रकाशित करत असतो आवर्जून पाहत जा चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती घेऊया शनीचं रत्न निलम या विषयी त्याआधी शनिग्रहाचं कारकत्व काय गुणधर्म काय ते माहिती करून घेऊया ज्योतिषशास्त्राच्या आधारे नक्की शनीचा काय बरं गुणधर्म आहे कारण प्रत्येक ग्रहाच्या दोन बाजू असतात त्यापैकी शनिग्रहाच्या शुभ बाजूमध्ये राजकारण कायदा इतिहास बजेट भविष्यातील मोठे निर्णय घेण्याची क्षमता मोठी आणि दीर्घकाळ का पद्धतीने चालणारी कामं कामातील व्यक्तिमत्त्वातील कठोर शिस्त किचकट गणिती भाग दूरदृष्टी ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक बाजूमध्ये येतात शनीच्या माध्यमातून तर शनीच्या अशुभ बाजूमध्ये येतात ते म्हणजे शारीरिक कष्ट हालापेष्टा कायमचे आजार दुःख दरिद्र मृत्यू गरिबी पराधीनता बेआब्रू लोभ मोह प्रत्येक कामात होणारा विलंब संकट अडचणी व्यवसायातलं नुकसान चोरी पतीपत्नींमधला बेबनाव घटस्फोट अशासारख्या ज्या वाईट गोष्टींचा अनुभव येतो ते म्हणजे शरीरच शनीचं बिघडलेलं स्वरूप कुंडलीतलं आता आपण निलम रत्नाविषयी बोलूया निलम हे रत्न कसं असतं तर गर्द अगदी गर्द निळा किंवा पांढुरका निळा काळपट तपकिरी निळ्या रंगामध्ये हे रत्न वा उपलब्ध असतं रत्नामध्ये दोन प्रकार असतात एक जलनीळ आणि इंद्रनील ज्या नीलरत्नाच्या मध्यभागात पांढरा रंग असून भोवताली निळसर छटा असते किंवा संपूर्ण रत्न एकसारख्या निळ्या रंगाचं असतं त्याला जलनील रत्न म्हणजे नीलमच आहे पण ते जलनील प्रकारामध्ये मोडतं तर जे रत्न तांबूस निळ्या म्हणजे फिक्कट जांभळ्या रंगामध्ये येतं त्याला इंद्रनील म्हणून ओळखलं जातं दोन्ही रत्न ही नीलमच आहे व्यक्तिमत्व आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर खाण मालक विविध खाणींचे मालक बिल्डर कंत्राटदार मोठे कारखानदार श्रमजीवी व्यक्तींचे पुढारी सिव्हिल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर ऑटोमोबाईल इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट टॅक्स कन्सल्टंट अकाउंटंट यांना हे रत्न वापरून विशेष लाभदायक असा अनुभव घेता येतो शनी हा परिपक्व बुद्धीचा कारग्रह असल्यामुळे हो मंडळी शनी हा परिपक्व बुद्धीचा कारग्रह असल्यामुळे राजकारणातील मुसद्दी व्यक्ती परकीय देशातील वकील म्हणजे अॅम्बॅसेडर लाखो लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती देशाचं किंवा राज्याचं आर्थिक बजेट सादर करणारं यांच्यासाठी तर नीलम हे रत्न भाग्यरत्नच म्हणायला हवं आर्थिक अडचणी दूर करून सुख संपत्ती वैभव प्राप्त करून देण्याची शक्ती या निलम रत्नामध्ये आढळते संकटाचं निवारण करून मानसिक सुख शांती समाधान ऐश्वर सत्ता देण्याचं सामर्थ्य या रत्नामध्ये आहे ग्रीक लोकांच्या मते तर रत्न धारण केल्यामुळे स्त्रियांमध्ये अनैतिकता बिलकुल येत नाही अर्थात पुरुषांमध्ये सुद्धा येत नाही नीलम रत्नांचे औषधी गुणधर्म जर पाहिले मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीनुसार तर गुडघे पाय शिरा नसा या संबंधातले आजार तसेच वात संधिवात स्नायूंचं दुखणं आणि सततचा होणारा सर्दीचा त्रास यावर सुद्धा अंगावर रत्न वापरणं विशेष फायद्याचं ठरतं अर्थात योग्य असले औषध उपचार मात्र सुरू ठेवायचे आहेत औषध उपचार नाही थांबवायचे तर ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांची लग्न राशी म्हणजे प्रथम स्थानामधली राशी मेष वृषभ तूळ किंवा वृश्चिक आहे दुसरं म्हणजे जन्मकुंडलीमध्ये किंवा चंद्रकुंडलीमध्ये शनिग्रह चौथ्या पाचव्या दहाव्या किंवा अकराव्या स्थानांपैकी कुठल्याही स्थानात उप उपस्थित आहे तिसरं म्हणजे शनीची साडेसाती सुरू आहे शनीची पनवती सुरू आहे चौथं म्हणजे कोणत्याही ग्रहाच्या महादशेमध्ये शनिग्रहाची जर अंतर्दशा सुरू असेल तर अशा व्यक्तीने शनिरत्न नीलम हे वापरणं लाभदायक ठरतं परंतु हो ज्यांच्या लग्न कुंडलीमध्ये गुरु किंवा शुक्र या ग्रहांची युती शनिग्रहाबरोबर झालेली आहे अशा व्यक्तींना वैराग्य वृत्ती येऊन या व्यक्ती अध्यात्माकडे वळतात आणि त्यामुळेच या व्यक्तींनी नीलमरत्न धारण करू नये नाहीतर संसार अर्ध्यावर सोडून संन्यास घेण्याकडे विरक्त वृत्तीकडे कल निर्माण होतो निलम हे रत्न कधीही गळ्यात पेंडंट करून धारण करू नये तर उजव्या किंवा डाव्या हाताच्या मधल्या बोटात चांदी किंवा सोन्यामध्ये धारण करता येतं अर्थात निलम हे रत्न अत्यंत महागडं असल्यामुळे त्याचं उपरत्न म्हणून आपण नीली हे रत्न वापरू शकता जे निळ्या रंगामध्येच येतं तसेच ॲमॅथिस्ट नावाचा दगड असतो त्याचंही रत्नांचे स्वरूप तुम्ही वापरू शकता लॅपिज लुझुली नावाचं रत्न येतं हे सुद्धा उपरत्न म्हणून निलमसाठी आपण अंगावर बोटात वापरू शकता नीलमय रत्न शनिग्रहाच्या अंमलाखाली येतं तर मकर आणि कुंभ या दोन्ही राशी सुद्धा शनिग्रहाच्याच अंमलाखाली येतात म्हणून लगेच या राशीच्या मंडळीने आपण हे नीलम रत्न वापरूया असा मात्र कृपया अर्थ काढू नका अगदी मगाशी नियम सांगितले असले तरी कारण कुठलेही रत्न वापरताय त्यावेळेला ते फक्त अशा माहितीच्या आधारे नका वापरू कारण अशी कुठलीही रत्न वापरते वेळी आपलं कार्यक्षेत्र काय आपला, का आपला व्यवसाय काय आपलं आरोग्य काय आपली राशी काय आपली दशा महादशा सध्या कोणती सुरू आहे आणि पत्रिकेतील एकंदरीत ग्रहांचा योग कसा आहे या सगळ्यांची माहिती घेऊनच रत्न वापरावं आता हे बऱ्याचदा मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितले तरीसुद्धा खाली प्रश्न विचारले जातात की माझी अमुक राशी आम्ही रत्न वापरू का नका वापरू माहिती घ्या मार्गदर्शन घ्या आणि म्हणून रत्नशास्त्र हा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याची लिंक मुद्दाम खाली देतो तो व्हिडिओसुद्धा मुद्दाम पहा मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो ते म्हणजे रत्नशास्त्रानुसार रत्न, रत्न वापरण्याचे फायदे माहिती केले पण नुसतं रत्न वापरलं म्हणजे फायदे होतील का नाही हो प्रामाणिक प्रयत्नांची जोडसुद्धा द्या ना त्याला तसेच नुसतीच माहिती चांगली वाटली म्हणून स्वतःहून रत्न वापरू नका मंडळी तर ही होती निलम रत्नाची जेवढी मला माहिती आहे तेवढी दिलेली माहिती पुढच्या भागामध्ये आपल्याला दुसऱ्या रत्नाची माहिती घेणार आहोत त्यामुळे ही रत्नांची मालिका सगळ्या नवरत्नांची मालिका आपली ही पूर्ण होणार आहे त्यामुळे ती मालिका पाहायला विसरू नका आधीचेही रत्न झालेले आहेत त्याची माहिती घ्या म्हणजे आपल्यालासुद्धा योग्य मार्गदर्शन घेऊन जर रत्न वापरायचं असेल आपल्या कुंडलीचा अभ्यास करून ते रत्न वापरायचं असेल तर ते रत्न किती वजनाचं असावं त्यासाठी कुठली मंत्र साधना करावी यासाठी कृपया आमच्याकडून जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर असं मार्गदर्शन सशुल्क पद्धतीने दिलं जातं आणि त्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते अवश्य आधी अवश, व्हॉट्सअपवरून माहिती घ्या की कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं त्यानंतर अपॉइंटमेंट घ्या तसेच ही रत्न महागडे आणि थोडीशी उच्च प्रतीची असल्यामुळे त्यासाठी एखादं उपरत्न कोणतं वापरावं हेही सांगितलं जातं तसेच मंडळी आपल्याला आपल्या कुंडलीचं सखोल विश्लेषण करून घ्यायचं असेल ज्याच्यामध्ये आपल्याला आपले करिअर आपले उच्च शिक्षण आपले, आपले कोर्ट कचेरी गुंतवणूक ह्या सगळ्यांची जर माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपण सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी व्हॉट्सअपवरून माहिती घेऊ शकता त्यानंतर अपॉइंटमेंट बुक करू शकता कार्यालयाचा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच आमच्या थमनेलवरती आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो कारण बऱ्याचदा लोक का विचारतो तुमचा नंबर सांगा हाच तो नंबर आहे जो तुम्हाला आमच्या थमनेलवर पण दिसतो म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी फार सुंदर प्रतिसाद आहे आपल्याला हे जे पुस्तक मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमचा कार्यालयाचा नंबर मग आता व्हॉट्सअप सांगितलेला तोच या नंबरवर तीनशे एकतीस रुपये गुगल पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअप करा पुस्तक अगदी भारतामध्ये कुठे असेल साधारणतः आठवड्याभरामध्ये ते कुरिअरद्वारे किंवा स्पीड द्वारे पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते आणि अगदी याच पद्धतीने तुम्ही मागवू शकता टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ तो म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथसुद्धा एकशे एक्कावन्न रुपये गुगल पे करून आपण मागवू शकता स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणी ह्या ग्रंथाचं वाचन आणि पारायण करू शकता त्याचप्रमाणे शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी याचीसुद्धा माहिती घेऊ शकतं जे आपण आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवत असतात पुन्हा एकदा मंडळी कळावे लोबाय असावा धन्यवाद माहिती कशी वाटली आवर्जून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका आवडली असेल तर लाईकसुद्धा करा कळावे लोबाय असावा धन्यवाद